मानसी नाईक सध्या लग्न करते ही बातमी आपण सगळीकडे ऐकली आणि फायनली आम्ही आय गेस आम्ही मानसी नाईकचा नवरा कोण होणार आहे हे शोधलेलंच नाही. सो मानसी आता सांग, हा माणूस कोण आहे आणि काय हा सगळा जुगाड आहे? मला पण नाही माहिती का कोण आहे. मी प्रोड्युसर आहे, मी डिरेक्टर आहे, कोरिओग्राफर आहे, ज्यांच्याकडून हिला पैसे गेलेले आहेत तो आहे मी. वेल, आज डिरेक्टरच्या सीटवरती आहे, हॉट सीटवरती बसवले आज ह्याला मी. द डिरेक्टर, द प्रोड्युसर, द कोरिओग्राफर, नन अदर देन सिद्धेश भाई ॲट हिज बेस्ट विथ मला लगीन करायचं आहे. पण जोक्स अपार्ट, खूप थँक्यू व्हेरी मच फॉर माय गॉड. नाही पण जोक्स अपार्ट, दिस इज लाईक फॅमिली वर्किंग टुगेदर. आणि सिद्धेश माझा आहे आणि मी खूप हक्काने हे त्यांनी मला खूप हक्काने हे गाणं करायला सांगितलं. आणि एक तराजूमधलं एक असं होतं तर एक डिझायनरचा विश्वास जो काही त्यांनी माझ्यामध्ये दाखवला आणि मला पूर्ण स्टायलिंग करायला सांगितलं त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. सिद्धेश, तुझं हे पहिलं प्रोडक्शन आहे, जसं तू म्हणाला खूप जबाबदारी असते आणि आज असं ग्रँड ओपनिंग मिळतं आहे, इज इट लाईक अ ड्रीम कम ट्रू फॉर यू? विचार नाही केला होता की एवढं मोठं होणार, कारण सध्या तरी यूट्यूब व्हिडिओज खूप हायमध्ये चालल्यात, लोक मिलियन व्ह्यूज आहेत त्यांना. मला माहीत नव्हतं एवढं सगळं होणार, पण विजन एवढा खरा होता की मी काहीतरी करून दाखवणार, एक वेगळं गाणं आणणार आणि त्या वेगळापणा आणणार आणि त्या गाण्यामध्ये काहीतरी वेगळं करणार, स्वतः करणार. त्यासाठी पैसे जोडले, माझी माणसं जोडली, मेहनत आहे, सगळ्यांचं प्रेम आहे आणि हे गाणं आणलं. मला एवढं माहीत नव्हतं की एवढं मोठं होणार. आणि जॉनी सरांनी, जो आमचा आमचे गॉडफादर आहेत ऑडिओ व्हिडिओमधले, ते आमचे गॉडफादर आहेत. आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत हे सगळं पोचणार आहे व्हिडिओ पॅलेस थ्रू, ते आमचे नानूभाई, ते आमचे दुसरे गॉडफादर. तर हे गॉडफादर मला मिळणार, भेटणार, माझ्यावर काम करणार, माझ्यावरती विश्वास दाखवणार हे मला माहीत नव्हतं. पण मला एवढं माहिती होतं की मी काहीतरी वेगळं. मी मगाशी जॉनी सरांचा पण इंटरव्ह्यू घेतला, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं मानसीसोबत काम करायला मिळणं मला खूप भाग्याचं आहे असं ते म्हणाले. काय म्हणणं आहे? नाही जॉनी सर, जर आपण हे बोललं असाल तर थँक्यू व्हेरी मच. बट फ्रँकली सेईंग, ही इज द लेजेंडरी कॉमेडी किंग जॉनीजी. आणि आय एम फिलिंग व्हेरी व्हेरी ब्लेस्ड राईट नाव की मी त्यांच्याबरोबर नाचले, त्यांच्याबरोबर आय ॲक्टेड आणि या गाण्याचा मी एक भाग होऊ शकले. आय शेअर द स्क्रीन विथ देम. मला खूप छान वाटत आहे कारण माझी इच्छा होती, ड्यू इच्छा होती आणि आज ती सिद्धूनी पूर्ण केली. एक प्रश्न विचारायचा की व्हॉट इज द सक्सेस बिहाइंड? तुला नेहमी अशाच टायटलची, जी टायटल्स पुढे जाऊन सुपरहिट होतील अशीच गाणी कशी म्हणतात, वाड्या बाई वाड्यावर या म्हणा किंवा आता लगीन करायचं काय, म्हणजे तू काय अशी ग्रेस दाखवते की ती गाणी तुझ्याकडे येतात? फ्रँकली सेईंग, वन ऑफ द व्हेरी गुड रिझन इज राष्ट्रीय मराठी. कारण मॅक्झिमम जिकडे जिकडे मी हिट दिलं आहे तिकडे तिकडे राष्ट्रीय मराठी पहिल्यांदा येतं कव्हर करायला. बट येस, डेफिनेटली इट्स ऑल थँक्स टू यू पीपल आणि माझे प्रेक्षक मायबाप. मला नाही वाटत मी काही चूज करते, ते मला प्रोजेक्ट चूज करतं असं मी नेहमीच म्हणत आलेली आहे. कारण मेहनत सगळीकडे एकमेव असते, तो मेहनत करायची मग शेवट काही असो. जॉनी सरांबरोबर तुला काम करायला मिळालं पहिल्या व्हिडिओमध्ये आणि त्यांनी गायलंही आहे, त्यांना ब्रीफ कशी देत होती? कारण एवढ्या मोठ्या सिनियर माणसाला ब्रीफ द्यायचं आहे डिरेक्टर. ॲक्च्युली मी जसं सांगितलं, स्वरूप आणि मी आम्ही 6 महिन्यापासून हे गाण्यावरती बसलो. नंतर रोशनी मॅमनी गाणं लिहिलं, शब्दरचना केली मालवेल सर. पहिले ह्यांना विचारलं, जॉनी सरांना घेऊ आपण, असं करूया तसं करूयात राय बघून. मग जेव्हा आम्ही जॉनी सरांनी बोलवलं, चला आणा काय बघू तुम्ही, तामझाम केलं आहे, आम्ही गेलो. तेव्हा मी जेव्हा आपण नरेट करतो ना, तर माझं नरेशन करताना मी पूर्ण डायरेक्शनच दाखवतो, तुम्ही जॉनी बाय ऐसा हो गया पैसा करू. तर मला माहीत ना, जेव्हा जॉनी बाय जेव्हा ॲक्ट करता, ही वॉन्ट टू हे कुठलाही जोक करणार तर त्या जोकला विजन करणार, व्हिज्युलाईज करणं की हे जोक कसं असलं. मग त्या हिशोबानं, कारण की जॉनी सरांबरोबर मी लहानपणापासून काम करतो, आय नो व्हॉट जॉनी वॉन्ट्स, जॉनी सर वॉन्ट्स अँड व्हॉट ही विल नॉट लाईक इट, त्यांना माहिती आहे. आणि जॉनी सरांनी हो बोलल्यामुळं सोने पे सुहाग अभी तो देखो अभी मैं क्या करतो ऐसा वाला सीन था. एक शेवटचा प्रश्न, ह्या पूर्ण कोरिओग्राफीमध्ये तुला किंवा तुला अशी एक स्टेप होती का जी खूप प्रॅक्टिस करायला लागली, खूप मेहनत करायला लागली, असं काही होतं का?
ॲक्च्युली खूप काहीच डिफिकल्ट स्टेप नाही. जर ही डिफिकल्ट स्टेप जर मी टाकली असली या गाण्यामध्ये कोरिओग्राफ केलं तर सगळ्यात मोठं मूर्ख असलो असतो, कारण की लग्नामध्ये कुठली स्टेप नसते. लग्नामध्ये नेहमी तुमचं जे मन धमाल करचं मन असते तुमचं, सगळ्यांच्या हातवर असतात. माझ्या मी जेव्हा माझ्या मॉमच्या रिलेटिव्सच्या लग्नामध्ये जातो तर ते लोक रुमाल घेऊन असं असे करतात. तर ते असं असं करताना आम्ही काय करू, दोन्ही हात केलं मला भांगडा होईल. मग आम्ही असं ही वेगळी स्टेप काढली, हे बाहेर जाते, घराच्या बाहेर जाऊयात आपण. नक्कीच, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट फॉर द सॉन्ग. गाणं यूट्यूबवर येईल, सगळे नक्की एन्जॉय करतील. थँक्यू सो मच राष्ट्रीय मराठी. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन दीपक सोबत श्वेता मरा सावंत, राष्ट्रीय मराठी.